अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार ठरले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून आज मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य शासनाचे कर्नाटक भवन कोल्हापुरात उभे करू दिले जाणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. कर्नाटक भवन कोल्हापुरात उभे करणे म्हणजे सीमा लढ्यात हुतात्मा झालेल्यांवर अन्याय असून 50 वर्ष सीमा लढा देणाऱ्या महाराष्ट्रवासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार म्हणाले, कर्नाटक भवनच्या प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कर्नाटक सरकारने देशभर पसरलेल्या कन्नड बांधवांसाठी अनेक ठिकाणी भवने बांधली आहेत. त्यापैकी बांधण्यात येणारे हे एक भवन असेल. विशेष म्हणजे इथल्या मठाद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. आज 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मनपाला दिले होते. मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचं पत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा 1 महिन्यापूर्वीच दिला होता. विशेष म्हणजे त्या तेव्हापासून नोकरीवरही हजर नाहीत, तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. दरम्यान 20 ऑक्टोबर 2020 रोजी ऋतुजा लटके यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते. जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार संबंधी गुन्हा दाखल करा अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल 8 तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. अर्ज दाखल करून घेतला असला तरी गुन्ह्याची नोंद अद्यापही केली नाही, त्यामुळे गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं, त्यामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.